कर्मदंड मराठी वृत्त लड़ा सत्याचा चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा। आपल्याला फू या चर्चा या कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे। आज कार्यक्रमातच मध्यंतरी आलेला आम्ही सहा दिवस आम्ही हा कार्यक्रम राबवत या ठिकाणी पूर्ण उमरगा तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वाईज फिरत असताना दादा एक परिस्थिती अशी निर्माण झाली कि लोकाला मला तर असं वाटतंय आता पुढच्या निवडणुकीत चौगले उभे टाकल्यावर डिपॉझिट राहायचं का नाही की याची आम्हाला शंका वाटायला लागली। कारण परिस्थिती तशी निर्माण झाली प्रत्येक लोकांच्या तोंडात आम्ही जाण्याच्या पहिलं राकरमोळे शिवाची त्याच्यावरती परिमाण चालू झालेली आहे अशा पद्धतीच हे गावी माणसाने केल्यामुळं आज रोजी या तालुक्यातली जनता दादा खवळे तुम्ही नगराला शेंदूरला वाकून यावी 100% आता तो माणूस आम्ही न सांगता मी निवडून येणार। परिस्थितीच तशी निर्माण झाली कारण या भारतीय आता आम्हाला कशासाठी पाठवलंय या भारतीय जनता पार्टीनं आणि ह्या मिंदे लोकांनी या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काही चालवलेला खेळ आहे हा खेळ फक्त या जनतेला लुटणं गोरगरिबाचे किसे कापणं आणि धन नाडग्याच्या तिजोऱ्या भरणं या पलीकडं या लोकांचा कुठलाच उद्योग नाही। हे कसे आपण बघितलंय 2014 अगोदर हे ज्या वक्ताला निवडणुकीमध्ये निवडणुका लढवायच्या होत्या यांना आणि मग त्यावेळेस यांनी नुसतं आपल्यावरती फेकायचं काम सुरू केलं। फेकत असताना कशी आश्वासनं दिली आता तुम्ही म्हणता तू लई बोलायस तुम्ही तेव्हा तसं सांगतोस की त्यालाच टाकतो दादा गेल्यावर काही गावात म्हटले लोकांना आम्हाला हा का दोन कोणी मांडवला कबराला तेव्हाच तुम्ही टाक म्हणून हमे टाकला हमे का मला नाही टाकलो का आता ते आमचं असं झालंय ते काहीतरी म्हणतात ना आवडीला गेला पतीन त्याला फुटली रगत पिती आमची अवस्था अशी झाली आता तुमची बी तशी झाली तुम्ही बी आवडीला लई चांगलं करताय म्हणून मतदान केलं आणि लई चांगला आहे म्हणून आम्ही बी मतदान केलं त्याला म्हणून सांगितलं। परंतु या माणसांनी या देशाचा आणि जनतेचा काटा काढण्याचं काम सुरू झालं पहिल्या सुरूला हे काय केलं या नरेंद्र मोदीला या देशाच्या पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आणून उभं केले आपल्या समोर उभं आणून केल्यानंतर काही मग हे पट्टे फेकायला सुरू केलं पहिल्या सुरूला काय फेकलं गुजरात पॅटर्न आपल्याकडे गाडी आल्या चित्रफिती लावून त्या डिजिटल त्या पद्धतीचे जे काही कॅमेरे होते त्याच्या पद्धतीने त्याच्यावरच्या स्क्रीनवर पडद्यावर दिसायला लागलं कुठल्या तर एखाद्या हायटेक सिटीतले रस्ते। कर्मदंड मराठी वृत्त लड़ा सत्याचा चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा।